तर मित्रांनो, दिल्ली ऑटो वर्क्समध्ये तुम्ही मारुती सुझुकीची एक इलेक्ट्रिक कार नक्कीच पाहिली असेल, EVX. आता भारत मोबिलिटी एक्सपो एक वर्षानंतर होतोय, सो मारुती सुझुकी इंडियाने ना इथे त्यांची जी EV कार आहे ती इथे शोकेस केलेली, EVX तुम्ही पाहू शकता. आणि गाडी जर पाहिली तर अशी काही गाडी जी आहे ते असणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि गाडी जर पाहिली ना, फर्स्ट ही जी इलेक्ट्रिक कार आहे ही मारुती सुझुकी इंडियाकडून असणार आहे. सो गाडीचा जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्ही पाहू शकता. आणि ही गाडी आहे ना ऑलमोस्ट भारतीय मार्केटवरती आहे ना, आता या गाडीचं जे टेस्टिंग आहे रोडवरती हे चालू झालेलं आहे. सो तुम्ही जर पाहिलं तर बऱ्यापैकी प्रोडक्शन रेडी ही जी गाडी ही असणार आहे, जे अलॉय व्हील हे देखील तुम्ही पाहू शकता. आणि मोस्टली मला देखील वाटत होतं की मारुती सुझुकी आहे ना या गाडीमध्ये तुम्हाला जे एक बजेट सेगमेंटमध्ये ही गाडी येईल, बट बजेट सेगमेंटमध्ये ही गाडी नसणार आहे. ऑलमोस्ट या गाडीची किंमत जर पाहिली ना तर ती थोडक्यात मी तुम्हाला याचा अंदाज सांगतो की इथे जर पाहिलं 4300 mm जी लेंथ आहे दाखवलेली आहे, सो विड्थ 1800 mm आहे. आणि जो प्लॅटफॉर्म आहे हा 60 kW विथ बॅटरी पॅक, म्हणजे 60 kW तर याच्यामध्ये येणार नाही आहे, त्याच्यापेक्षा कमीच येईल. आणि अप टू 550 km जी रेंज आहे या गाडीमध्ये असणार आहे, बट माझ्या मते एक 20 ते 30 kW जो बॅटरी पॅक आहे या गाडीमध्ये येऊ शकतो. आणि एक साधारणतः 300 ते 400 km दरम्यान या गाडीची जी रेंज आहे ही असणार आहे. सो बऱ्यापैकी गाडीमध्ये जर पाहिलं ना काम झालेलं आहे, आणि तुम्ही रोडवरती सुद्धा ही गाडी जी आहे ती नक्कीच चालतानी पाहिली असेल. सो अशी काही ही EVX जी आहे ती शोकेस केलेली आहे. फास्ट चार्जिंगला देखील ही सपोर्ट करते. त्यानंतर ॲडॅप्ट लेवलचे जर फीचर आले तर क्या बात आहे, म्हणजे मारुती सुझुकीच्या कारमध्ये अजून काही ॲडॅप्टचे फीचर आपण पाहिलेले नाही आहेत, बट येत्या काही दिवसांमध्ये जर आपल्याला ह्या गाडीमध्ये ॲडॅप्टचे फीचर पाहायला भेटले तर कुठलाही विषय नाही. एक चांगले सेफ्टीबद्दल देखील मारुती सुझुकी जे आहे ते जी बदनाम आहे सेफ्टीबद्दल, तर ह्या गाडीमध्ये जर ॲडॅप्टचे फीचर आले तर नक्कीच चांगलं जे काम आहे मारुतीकडून केलं जाऊ शकतं. बाकी प्रायझिंग, आता ही गाडी जर पाहिली ना 43 mm आहे, म्हणजे 4 meter सुद्धा जास्त जी लेंथ आहे गाडीची असणार आहे. त्यामुळे आपल्याकडं भारताच्या ज्या पॉलिसी आहेत गव्हर्नमेंटच्या की ज्याच्यामध्ये 4 meter जास्त जर लेंथ असेल तर तुम्हाला टॅक्सेस देखील जास्त द्यावे लागतात कंपनीतला सुद्धा आणि जे घेतात त्यांना सुद्धा. सो आय विश जर स्मॉल सेगमेंटमध्ये वॅगनर सारख्या किंवा स्विफ्ट सारख्या गाड्यांच्या टाईपमध्ये जर मारुती सुझुकी इंडियाने जर EV कार लॉन्च केल्या असत्या तर नक्कीच एक बजेट फ्रेंडली लोकांना गाड्या घेता देखील आल्या असत्या 10 ते 15 lakh दरम्यान. बट या गाडीची प्राइसिंग ऑलमोस्ट 12 lakh एक शोरूम स्टार्ट होऊ शकते आणि 20 lakh जी किंमत ही असू शकते. सो असं काय आजच्या व्हिडिओमध्ये होतं, EVX इथे शोकेस केलेली आहे. सो जशी ही गाडीची अपडेट येईल त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती नक्कीच सांगेल. बाकी भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.